नमस्कार जिनिस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ड्रामशोट पदासाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली नऊ जानेवारी दोन हजार वीस रोजी त्या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते त्या पंधराही प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर जिने सॅटर्डे मी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल लालटरमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच करा म्हणजे जिने जी सॅटर्डे मी हे चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग आता या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकतीसपासून पंचेचाळीसपर्यंत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यातला एकतीसावा प्रश्न आहे गोंडोना विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे तर गोंडोना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली या ठिकाणी आहे भारताचे राष्ट्रपती डॅश डॅश हे आहेत तर भारता सध्या भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद हे आहेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा या ठिकाणी आहे वर्धा या ठिकाणी जो सेवाग्राम आश्रम आहे त्या ठिकाणी हे विद्यापीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचे थंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही आता याचं उत्तर सोलापूर आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाचे थंडपीठ नागपूर औरंगाबाद आणि पणजी या तीन ठिकाणी आहेत आणि कोल्हापूर या ठिकाणी फिरतं थंडपीठ स्थापन करायला परवानगी दिलेली आहे परंतु अजून ते स्थापन झालेलं नाही म्हणजे सोलापूर या ठिकाणी थंडपीठ नाही म्हणून याचं उत्तर आहे डी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरी डॅशडॅश येथे आहे तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरी ही नागपूर या ठिकाणी आहे लोटसंख्येच्या बाबतीत जड्रात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो तर लोटसंख्येच्या बाबतीत जड्रामध्ये चीन या देशाचा प्रथम क्रमांक लागतो त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण जनगणना ही दर डॅश वर्षांनी केली जाते तर जनगणना ही दर दहा वर्षांनी केली जाते भारताची आगामी जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे तर भारताची आगामी जनगणना ही दोन हजार एकवीस या वर्षी होणार आहे uh... लोटसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर लोटसंख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक चीन आणि दुसरा क्रमांक भारत महाराष्ट्राचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भरतसिंग कोशियारी हे आहेत ते आधी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र डॅश येथे आहे तर दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र नागपूर या ठिकाणी आहे आणि आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे पण इथे आपल्याला दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र विचारलेलं तर त्याचं उत्तर नागपूर जागतिक येड्स दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर जागतिक यश दिन एक डिसेंबर या दिवशी पाळला जातो आता वरचा जो प्रश्न आहे सांस्कृतिक केंद्राचा याचा जर समजा उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर अंदाज कसा बांधायचा असतो की हा पेपर नागपूर जिल्हा परिषदेचा आहे म्हणजे हे नागपूर असू शकता असा तुम्ही अंदाज बांधा याचं उत्तर नागपूरच आहे शंभर टक्के मला माहीत येते पण तुम्हाला माहीत नसेल तर परीक्षेमध्ये अंदाज कसे बांधायचे असतात हे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर आता त्रेचाळीस नंबरचा प्रश्न पहा भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॅस डॅश हे आहेत तर भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत आणि त्यालाच आपण धवल क्रांती असं म्हणतो क्रांती दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत आणि पंचेचाळीसावा प्रश्न शेवटचा महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रामशेट परिषदेमध्ये विचारलेले सामान्य ज्ञानावर आधारित पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि जिनेस अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच